आज आपण पाहिलं की आज 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या रावसाहेबांना पौर्वटंगीची होती आणि या सभेमध्ये चेअरमन ऋषिराज पवार हे अत्यंत शांतपणे उपस्थित होते. कुठल्याही कारखान्यामध्ये ज्यावेळेला सर्वसाधारण सभा असते त्यावेळेला चेअरमन हे प्रास्ताविक करतात, ही परंपरा असते. पण प्रास्ताविकामध्ये आपण काय म्हणतो किंवा साखर धंद्यात आजचे काय प्रश्न आहेत, साखर धंद्यात आज साखरेला दर वाढले पाहिजे का नाही, या बर्फी वाढली का नाही पाहिजे, इथेनॉलचे दर वाढले का नाही, चर्चा त्या सुरुवातीच्या भाषणामध्ये होती. परंतु मोजून 2-3 विरोधक फक्त मोजून तेच फक्त विरोध करीत होते. खरं म्हणजे 2 सभा सुरू देऊन यांनी 1.5 लाख माईक सुरू करून आरवाच्या भाषा शिवराळ भाषा तुम्ही स्वतः सगळ्यांनी ऐकलेले, हे दुर्दैवी. समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कुठेतरी तारतम्य बाळगलं पाहिजे की फार आपण आईमाईवर शिव्या देणं, एखाद्याचा बाप काढणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट. आम्ही तुम्ही पाहिलं असं आम्ही सबोरणी घेतलं, ऋषिराजने सबोरणी घेतलं, मी सबोरणी घेतलं, कुणी आम्ही आरगावीची उत्तरे दिली नाही. उलट तिकडनं तुम्ही पाहिलं असेल काय कशा पद्धतीने वागत होते आणि ज्या वेळेला ते प्रश्न मांडत होते प्रत्येकाचा प्रश्न चेअरमन या नात्याने त्यांनी सगळे लिहून घेतलं आणि जे काय 8-9 प्रश्न लिहिले त्या प्रश्नाची उत्तरं तो लाईनशीर सगळी देत होता. एक प्रश्न 2-3 रिपीट केला तेव्हा त्यांनी सांगितलं हा प्रश्न विचारला दुसऱ्यांनी, मग तरी सुद्धा नाही नाही आम्ही सांगणार विचारू दे, परत त्यांनी रिपीट झाला तर परत त्यांनी विचारलं, त्याचंही उत्तर त्यांनी नीटसेपणे दिलं. आता कारखाना का बंद आहे हा प्रश्न उलट आम्ही सरकारला विचारायला पाहिजे. आम्ही आज विरोधी पक्षात आहे केवळ आणि केवळ मी शरदचंद्र पवार साहेबांच्या बरोबर गेल्यामुळं या आपल्या कारखान्याला या सरकारमधल्या अनेक नेत्यांनी अडचणी आणल्या. मला आज कोणाचं नाव घ्यायचं नाही, मी योग्य वेळेल ह्याचं सगळं माझ्याकडं पुराव्यानिशी आहे की आज तुम्ही कुठं अनेक कारखाने असे आहेत, मी आता कोणाचं नाव घेत नाही, त्या कारखान्यावर 1200-1200 कोटींची कर्ज आहे, 500-500 कोटींची कर्ज आहे. त्या कारखान्याला तुम्ही 550 कोटी रुपये दिले, काहींना तुम्ही 300 कोटी दिले, काहींना तुम्ही 200 कोटी रुपये दिले. आम्ही त्याला विरोध करत नाही, आम्हाला आनंद आहे तो शेतकरी आमचा आहे. शेवटी काळात रुतल्याला एखादा शेतकरी वर निघत असेल त्याला सरकार मदत करत असेल तर वाईट नाही. अरे पण केवळ राजकारणापाई तुम्ही आपल्या या रावसाहेबदादा पवार घोडगंगेची मदत थांबवलं. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, ते आमच्यासाठी चेअरमन ऋषिराज पवारसाठी सभासदांच्यासाठी कामगार बंधूंच्यासाठी मुख्यमंत्री महोदयाकडे आले. ते म्हणजे अशोक सर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, शेवटी हे राज्य सरकारचं असतं लोकांचं असतं, ते काय कोणत्या एका पक्षाचं नाही आणि म्हणून स्वतः साहेब त्या ठिकाणी एकदा सोडून 2 आणि मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे सगळा विषय मांडला की ह्या कारखान्याची पहिले अत्यंत चांगली हिला मदत करा. त्यांनी सकारात्मक भूमिका द्यायच असल्यामुळं समजा एकाने म्हणलं हा दुसरा नाही म्हणतोय कारण प्रत्येकाला वाटतं की अशोक पवार त्यांच्या पक्षात यावं, हे कसं शक्य आहे. मी सांगितलं राजकारणात मला काय मिळेल नाही मिळेल मी जमा केलेली नाही, मी शरदराव पवार साहेबांना सोडणार नाही. ते म्हणतील तशा पद्धतीनं उद्या त्यांनी सांगितलं अशोक आपल्याला इथं दुसऱ्याला तिकीट द्यायचे, मी त्यावेळेला थांबल साहेब देतील त्या उदाराच्या मागे मी उभं राहण्याची माझी भूमिका केली. तेव्हा अशा पद्धतीने जनरल मीटिंगमध्ये केवळ विधानसभा 1.5-2 महिना आली म्हणून विरोधकांनी गोंधळ घालणं हे अत्यंत गैर आणि निंदनीय आहे. मी या सगळ्यांचा निषेध करतो. आपण पाहिलं असेल की अत्यंत समर्पक उत्तर चेअरमन या नात्यानं त्यांच्या सगळ्या प्रश्नाची दिली का नाही हे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे. विषय वाचत असताना ते MD अरे कुरे बोलणं तिथलं माईक हिसकून घेणं ही कशाची लक्षणं, ही अरेवायची म्हणजे तुम्ही प्लॅनिंग ठरवून येतात कसा आला तुमच्याकडे माईक लगेच कसं झालं काय बाहेर म्हणजे हे ठरवून करताय तुम्ही की अशोक पवारला इथं काढला पाहिजे तरच आपल्याला उद्या विधानसभा काय ठरवी. आज तुमच्यामध्ये एक वाक्यता नाही ते आमचं काय घेणं तुम्ही तुम्ही तुमचं बघा ना. लोकशाही लोकशाही जाऊ ना पुढं. मी कधी कोणाला म्हणलो नाही की तू तिकडं कोणत्या पक्षात काय गेला इकडे काय गेला, पण आमच्या काय प्रश्न आणता तुम्ही आम्ही काय केलं असं आम्हाला तुमच्याकडनं ह्याला कशासाठी आग्रह करता तुम्ही इकडे ये इकडे ये ते होणार नाही. त्यामुळं आजची सभा तुम्ही पाहिलं असेल सभासदांनी सगळ्यांनी शांततेने ऐकली. जे गोळा केलेले होते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सोनवणे आबासाहेब या कारखान्याचे सभासद सुद्धा नाही, तरी सुद्धा आम्ही काय म्हणलो नाही. असे अनेक आहेत जे श्रीदाई बलांडे त्या स्वतः त्या सभासद नाही असे किती सांगू. अनेक हे तर ते सोडून पण त्यांनी अनेक गुंड प्रवृत्तीला आणलं होतं. आपण
सगळ्यांनी उघड्या डोळ्याने हे सगळं पाहिले. म्हणजे तुम्हाला काय सभा उधळून लावायची होती का? सभासदांनी ते मुळीच होऊन गेलं नाही. सभा अत्यंत शांततेने पार पडली. लोकांचं सभासद समाधान झालं. त्यांना कळून चुकलंय की या कारखान्याला कर्ज द्यायला कोण अडवतंय, कोण आडवं येतंय, हे तर सभासदांना आता उघड झालंय. ते फार कोणी सांगायच्या गरज राहिलेली नाही. आणि म्हणून या मुद्द्यावरती आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टात रिट दाखल केले की बाबा का अडवतं आमचं. हायकोर्टाने ऑर्डर केली की आम्ही जे 107 कोटी मागतोय तो 107 कोटीचा निधी राखीव ठेवा. तो कोणाला वाटायचा नाही असं हायकोर्टाने ऑर्डर केली. आता ठीक आहे, एका तारखेत तर होत नाही काही गोष्टी, आम्हाला कळते येईल पुढच्या तारखेला काहीतरी होईल, काहीतरी निर्णय लागेल ना त्याच्यात आणि आम्हाला न्याय मिळेल. न्यायमूर्ती निश्चितपणे न्यायाचं काम करत असतील आणि म्हणून आमचा माननीय उच्च न्यायाधीश जे कोणी असतील त्यांच्यावरती विश्वास आहे, त्या न्यायालयावरती विश्वास आहे की नक्कीच निकाल जो पारदर्शकपणे लागेल तो सभासदांच्या हिताचा असेल. आणि एवढं सांगतो की काही महिने जातील सरकार तर महाविकास आघाडीच येणार आहे. पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि किती दिवस तुम्ही आम्हाला आरोप नकार नकार झाला, 100% हे सरकार जाणार. आणि गेलं की आज आम्ही जे 160 कोटी आम्हाला नियमानं मिळतात, 160 कोटी घेऊन या कारखान्याचं वैभव परत एकदा तुम्हा सगळ्या सभासदांना, आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना, हे सगळं संचालक मंडळ दाखवशी राहणार नाही. एवढंच या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पवार साहेब, तुम्ही कारखाना आदर्शपणे चालवता सगळ्यांच्या समोर आहे, बापलेख चोर आहे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. ज्यांना गावची सोसायटी नीट चालवता येत नाही ते तुमच्या संस्थेचे संचालक आहे. संचालकांनी मासिक सभेमध्ये प्रश्न मांडायचे असतात, वार्षिक सभेमध्ये सभासदांनी विचारलेले प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात, ते जिथं प्रश्नकर्ते झाले ते बरोबर आहे. आपण म्हणतात तो मुद्दा बरोबर आहे. मांडोगाचे जे आज कारखाने संचालक आहे, जेवढ्या ते माईक तुम्ही सगळ्यांनी पाहिले ते माईकवर आधी गेले. मी तिथं जाऊन सांगितलं की तुम्ही असं जाऊ नका, प्रश्नोत्तर त्यांना एकेकाला शांतपणे विचारू द्या, तुम्ही एवढीचा माईक ओढू नका, तुम्ही तिथं बोलू नका, ते काय बोलतील ते ऐकू आपण. नाही सुटले प्रश्न, नाही उत्तरं देता आली तर मग तुम्ही बोला ना जाऊ, पण ते त्यांना समजा ना त्याला काय लागेल. आणि ज्यावेळेला इतक्या खालच्या थरावरती बोलणं, ज्याला गावातली विकास सोसायटी निवडणूक सगळी लोकांनी त्यांच्या ताब्यात दिली, तिचं आज प्रशासन आज त्या पूर्वीच्या जुन्या लेंडीदादा फराटे पाटील, लेंडीदादा फराटे यांनी संस्था 1 नंबर चालू होती मांडवीची विकास सोसायटी. तिचं खताचं दुकान होतं ते बंद पाडलं, तिचं कपड्याचं दुकान होतं ते बंद पाडलं. ती फार सोसायटीचं मोठं नुकसान या आजच्या कर्तृत्वाकडून केलं. वार्षिक सभा सभासदांची असते, सभासदांना मुक्तपणे बोलायचं असतं. संचालक मंडळाने सत्तेचा दुरुपयोग करून पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आणला होता असा आरोप होता. साहेब आपल्याला माहिती आहे आम्ही विरोधी पक्षातील, आज ते सत्तेत आहे. सत्तेवाल्यांच्या हातात असतात. तुम्ही पाहिलं पोलीस आमचं कोण ऐकतो सगळं, आमचं कुणी ऐकत नाही या राज्यामध्ये. आज सगळं म्हणजे एवढी मक्तेदारी या सरकारने चालवली तुम्ही उघड्या डोळ्याने पाहता, त्यामुळं हे सगळं खरं म्हणजे त्यांचं कर्तृत्व आहे. हे जे सत्तेत आहे ना आज, आणि ते पण पक्ष बदलणार आहे. काल पुढं राष्ट्रवादीत होते, आज पुढं भाजपमध्ये गेले, परवा भाजपमध्ये होते, ते राष्ट्रवादीत जातात आणि आरोप खोटा करायला लगेच पुढे येतात. आपण म्हणतात गेले 2 महिने पुन्हा सरकार कारखाना बंद आहे. आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर आपण म्हणतो जो मान आपण कारखाना चालू करूया, 2 वर्षाचा कष्टही तर मेंटेनन्स वगैरे पण ते जर खर्च वाढणार ते जर काय करू शकतात. आता 1 वर्ष झालं बंद मागचा सीझन, मागचा सीझन ज्यावेळेला आपण चालू करायला फार तयारी केलेली होती, सगळं मेंटेनन्स केलेले, मेंटेनन्सचा खर्च फार काही नाही. जो काय असेल तो मेंटेनन्स आपल्याला करावाच लागतो, तो मेंटेनन्स होईल. मेंटेनन्स हा फार मोठा कारखान्याच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. तिथं जमेची बाजू काय साहेब, इथं FRP ते म्हणतात शेतकऱ्याचे पेमेंट दिलं, FRPचं 1 रुपया शेतकऱ्याचे जे तोडणी वाहतूकदार आहे ते आपल्या परिसरातले होते बरेचसे, त्यांचं पण 1 रुपयाचं पेमेंट सोडून प्रत्येकाचे पैसे दिलं, कामगारांचे पैसे राहिलेत. आपल्याला माहिती आज हे सगळं वाहून कामगारांची पण आपण 3 पेमेंट दिले होते. इथून मग कारखान्याला आपण कारखान्यातल्या कामगारांना आपण बोनस रूपानं जवळजवळ  2.5 वर्षांपेक्षा जास्त पगार घरी बसून गेला, म्हणजे 24 आणि 6 बरोबर 30 म्हणजे एवढ्या महिन्याचा पगार आपण त्यांना बोनस म्हणून दिलेला आहे. त्यामुळे ते पण समाधानी आहेत
काही लोकांनी मध्ये पाहिलं असं कामगारांना भडकून देणं, त्या आज मला सांगा कुठल्याही कारखान्याचा संप होताना तो कारखान्याचे गेट होतो का गावगाव हिंडून होतो कुठं झाले महाराष्ट्र सांगा मला की गावगाव घरत होते म्हणजे कशासाठी विधानसभेला हा शोकॉरला अडचणीत आणायचं यासाठी ह्याला फूस लावायची कामगारांना आणि त्यांना त्याला बरीच पाडायचं एवढंच काम एवढं नाही बप्पू चेअरमनांनी आश्वासन दिलं की मागचा आपलं 5 लाख गाळपाचं आपलं उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आम्ही कायम केलं त्या आधी कारखाना चालू होतोय का कारण सभासदांना तोच प्रश्न होता की चालू होतोय का नाही याच प्रश्न होतो बाकी काही बरोबर हेच उत्तर घ्यायला पाहिजे होती त्यांनी ऐकून दिलं तो सांगत होत की आज आपल्याला कमीत कमी 5 लाख टन गाळप करायचं त्याला आपल्याला पैसे पाहिजेत देणी ऊस तोडणेवाला जो कामगार असतो वाहतूकदार असतो त्याला 8 लाख द्यावा लागतो तो कुठे त्याला पैसे देणं गरजेचं आहे तुम्हाला लागणारा बारदाना असेल चुना असेल गंधक असेल किंवा मेंटेनन्सचा काही खर्च असेल त्या सगळ्या गोष्टीला पैसे लागतात आज तुम्ही 20 पेक्षा जास्त कारखान्याला NCDCने पैसे दिले आहेत कोट्यवधी रुपये सगळी मिळून बेरीज केली तर माझ्या नाही 2200 कोटी रुपयाची हमी महाराष्ट्र सरकारने ह्या कारखान्याला दिली तुम्ही 2200 कोटीची हमी देता आणि आम्हाला 107 कोटी रुपयाला तुम्ही अडवता आणि अनेक कारखान्यामध्ये साहेब आपल्याकडे ऊस नाही आज शिरोळ तालुक्यामध्ये 25 लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे आणि तुम्ही तरी सुद्धा या कारखान्याला केवळ राजकारणापाई राजकीय हेतूने तुम्ही डाबाल कारखान्याचे चेअरमन कृषी राजपवार दुसऱ्यांदा ही सर्वसाधारण सभा आहे त्यांच्या मार्फत तर आजची जी सभा झाली सभा संपल्यानंतर अशी चर्चा झाली की ऋषीराज पवारला ज्या सभासदांनी प्रश्न विचारले किंवा समोर आलेल्या विरोधकांनी प्रश्न विचारले त्यांना ऋषीराज पवारने पूर्णत्वास म्हणजे व्यवस्थित उत्तरं दिली आणि प्रश्नही जाणून घेतले त्याच्यामुळं एकटा ऋषीराज पवार या सर्वसाधारण सभेला भारी पाडला अशी बाहेर गेल्यानंतर पण अशा नागरिकांनी किंवा सभासदांनी चर्चा केली त्याबद्दल ऋषीराजबद्दल आपली आपलं काय म्हणजे आता मी एवढं सांगतो तो स्वतः बीटेक इंजिनियर आहे हे संकट जे कारखान्याला आहे त्याचा दोष काही नाही बरोबर आज ज्या वेळेला मागच्या काळामध्ये 1.25 लाख कोटीचा आपण विजेचा प्रकल्प उभा केला 125 कोटीचा प्रकल्प उभा केला आणि आपला फक्त करार राहिला PPA म्हणतो आपण पॉवर परचेस ॲग्रीमेंट सरकार बदल 14 ची गोष्ट आणि सही करेन ते म्हणायचे आमच्या पक्षात द्या मग आम्ही तुम्हाला सही करून देतो त्यावेळेला आम्ही जो म्हणलो नाही 3.5 वर्ष व्हायला गेले 1.25 लाख कोटीचं तोही मोठा फटका बसला पण त्या फटक्यात आम्ही हळूहळू बाहेर पडत होतो आता आणि दुर्दैवानं कालच्या राजकारणाच्या घडामोडी सगळ्या दुर्दैवी झाल्या आणि त्याच्यामुळं आमची नाकी मला हे सांगा मी आज त्यांच्याकडे गेले म्हणूनच कर्ज दिली का नाही यांना 2200 कोटी रुपयाचे कर्ज कोणाला दिलं तुम्ही सांगा एक तरी कारखाना विरोधही आहे का की विरोधकाच्या एक पण कारखाना असू शकतो का राजगडला फार NCDCने मंजूर केलं होतं दिल्लीने मंजूर होऊन आलेली फाईल तुम्ही काढावली तर लोकसभेत तुम्ही त्यांचं काम नाही केलं हे झोलत उदाहरण असे अनेक कारखाने त्यामुळं तो चांगल्यापैकी ऋषीराज हा उत्तर दिली लोकांचं समाधान केलं आणि तो म्हणत होता कुणाचेही काही प्रश्न येऊ द्या तू लिहून घेत होता का नव्हता घेता घेऊन येतात पण यांना प्रश्न काय विचारो हेच कळत होतं फक्त अंगावर धावून जात होते शिव्या द्यायच्या एवढंच त्याचा म्हणजे आजची त्यांना सभा उधळायचा प्रयत्न होता याच्या पलीकडे काही नव्हतं खूप शांततेने खूप प्रश्न विचारू शकतात माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा प्रश्न विचारू शकतो की बाबा हे आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे पण दोघ तिघच विरोधक असे की जणू काय आम्हीच मालक या कारखान्याचे अशा पद्धतीनं राजकारण करतात 22 तारखेपासून त्यांनी गोडवंगे संदर्भात तालुक्यात एक यात्रा काढली केवळ आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनच विरोधक आपल्या विरोधात अशा यात्रा काढतात का असं आपल्या लोकांना मागच्या वेळेला अशीच पदयात्रांनी काढली त्यानंतर कारखाने निवडणूक झाली काय निकाल लागला 21-0 21 लोक निवडून गेले ही पदयात्रा जरूर काढावी नाही ह्यांना कोणी हरवलेले समाजाला सगळं कळतं साहेब की आपल्या कारखान्याचं कर्ज कुणी अडवलंय इथं येऊन तुम्हीच मानताय कसा कारखाना चालू करतो आज समाजकारण करताना मोठ्या नेत्यांना असं नाही बोललं पाहिजे आज ज्या खुर्चीवर बसतात ती जबाबदारीची खुर्ची असते त्या खुर्चीवर जबाबदारपणेच आपण बोललं पाहिजे सगळा समाज तुमचा असतो एकदा तुम्ही निवडून गेले की तुम्ही कोणत्या पक्षाचे राहत नाही तो आमदार असेल तो मंत्री असेल तो अख्ख्या समाजाचा असतो तो कुठल्याही पक्षाचा राहत नाही पक्ष विरहित मदत करणं हे पवार साहेबांनी सगळ्याला शिकवले ती शिकवून आम्ही शिकतो पण यांना शिकायला जरा वेळ लागेल असतेच सहकारामध्ये राजकीय जोडे भारी ठेवायचे असतात असं आपण म्हणतो
परंतु सहकारामध्ये राजकारण असतंच. विधानसभेच्या पूर्वसंध्येला ही तुमची वार्षिक सभा झाली, दोन्हीकडनंही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याचे अध्यक्ष यांनी वार्षिक सभेमध्ये अतिशय चांगली उत्तरं दिली. पवारसाहेबांच्या मनामध्ये आहे की तरुणांना विधानसभेची संधी द्यायची. तुमच्या चिरंजीवांना विधानसभेची संधी मिळू शकते का? मी काय सांगलं मागाशा अगोदर की पवारसाहेब कोणाला बी देऊ, आमचं घरात नको, दुसऱ्याला बी दिलं तरी माझं काहीच मन नाही, आम्हाला दिलं तर आनंद आहे. पवारसाहेब म्हणले अशोक आमच्या मागं उभं राहायचे, त्याच्या मागं उभं राहील. पवारसाहेब म्हणले आघाडीचा धर्म आहे आमचा साहेब. उदय जागा उद्धव साहेबांना सोडायचे म्हणले, आमचं काही म्हणणं. उदय राहुल गांधींना सोडायचे म्हणले, आमचं काही म्हणणं नाही. पवारसाहेब सांगतील, उद्धव साहेब सांगतील, राहुल गांधी हे महाविकास आघाडीचं सूत्र आहे, ते जे सांगतील ते आम्ही ऐकणार. थँक्यू सर.